हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात माजी विद्यार्थी युवा उद्योजक योगेश बाबाराव पोहाणे यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना आजचे उच्च शिक्षण व विद्यार्थी याविषयी मार्गदर्शन केलं। सामाजिक व्यवस्थेमधले काय परिस्थिती आहे याची जागृती करणारी या अध्यायाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील। मी या अध्यायामधल्या एका अध्यायावर 2-3 मिनिटं बोलणार आहे। मी माझ्या विषयाकडे येणार। या अध्यायामध्ये जीवन शिक्षण अध्याय, या अध्यायामध्ये जीवन शिक्षण अध्याय। आपण सुद्धा शिक्षण घेतलं, आपण सुद्धा शिक्षण घेतलं, विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं, विद्यापीठाच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात, विद्यापीठाच्या माध्यमातून घेतलेल्या परीक्षेचं मूल्यांकन केलं जातं, ते केल्यानंतर त्याचे रिझल्ट येतात 5-5। शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नव्हतं असून आपला सर्वांगीण विकास घेण्याकरिता आहे याचं महत्व असलं पाहिजे। तिसरी गोष्ट, आपण शिक्षण घेत असताना आपला सर्वांगीण विकास म्हणजे आपण औद्योगिक क्रांती, सामाजिक क्रांती, व्यवसाय क्रांती ही घडून येऊ शकतो त्यासाठी आपण तरवार तयार झालो पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे।